बोल, हा आशीर्वाद आटा आहे, ह्याच्यातलं मी पीठ घेतलंय, हेच पीठ आहे, मी इथे मळलंय, हे एवढं पीठ मी मळलं होतं कामासाठी. त्याच्यातून मी एक छोटासा गोळा घेते, हा एवढाच घेते गोळा, जी आपली एक पोळी बनू शकते. भांड्यात मी पाणी घेते, फक्त पाणी आहे ते. हा गोळा मी ह्याच्यात विरघळणार, अगर पीठ असेल तर हा पूर्ण विरघळून जातो. जनरली पटकन विरघळलं गेलं पाहिजे जर हे पीठ असेल तर, पूर्णच्या पूर्ण. पण हे विरघळत नाही आहे, बघा तुम्ही, त्याच्यामध्ये काही पिठाचा भाग आहे आणि काही प्लास्टिकचा भाग आहे एका गोळ्यामध्ये फक्त. याला मी गाळतीये ह्या पाण्याला. याच्यात काही पीठ राहिलंय, मी ते घेते याच्यामध्ये. गाळणी तर त्याला मी कम्प्लिटली हे करते. जर हे पीठ असत तर ह्याच्यामध्ये एवढं राहिलं नसतं. हे पहा, हे पहा, पीठ आहे ते निघून चाललेलं आहे, तरी पण पिठाचं काही अर्क. हा प्लास्टिकचा भाग आहे जो थोडा थोडा शेवटी राहिलेला आहे, पण एका गोळ्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त गोळा प्लास्टिकचा आहे आणि पीठ खूप कमी आहे. हे मी काढती आहे, हे पहा, गोळ्या पिठातून आता पीठ निघत नाही आहे. हे पहा, पीठ निघत नाही आहे, नुसतंच धुतलं जात आहे. हा पूर्ण रबराचा गोळा आहे, हे बघा, हे रबर आहे नुसतं. ह्याला मी कितीही चोळलं, कितीही घासलं, तरी पीठ म्हणून निघत नाही आहे, फक्त चिकट रबरसारखा गोळा फिरतोय हातात माझ्या. हे पहा, हे पहा, हे बघा, हा नुसता प्लास्टिकचा गोळा निघालाय. एवढ्या एका गोळ्यामध्ये एवढं प्लास्टिक आपण मुलांच्या पोटात, घरातले सगळे फॅमिली मेंबर्स आपले हे अशा पद्धतीचं पीठ खातात. आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा कंपन्या आजार घडवतात, आणि ही गोष्ट आपल्या पोटात जाते डेली. डेली आपण 2-4 चपात्या खायला लावतो किंवा मुलांना आग्रह करतो खा रे करून, पण हे असं असेल तर काय खायचं. हा सगळा पिठाचा गोळा आहे, मगासपासून मी एवढे गोळे काढलेले आहेत. हे सगळे रब्बर आहेत, हे पहा, हे कुठल्या अँगलनी आपल्याला पीठ वाटतंय. हा सगळा प्लास्टिकचा गोळा आहे, अशा पोळ्या आपण खायला घालतोय मुलांना. प्लीज याच्यावर काहीतरी करा, आणि विकणाऱ्यांपासून ते घडवणाऱ्यापर्यंत अद्दल घडवा.